नमस्कार, मी सचिन कांबळे. तर आता आपण आलो इथे जामशेत वसंतवाडी तालुका डहाणू जिल्हा पालघर. तर माझ्यासमोर हे जे काही शेतकरी आहेत त्यांना मागच्या वर्षी प्रधानमंत्री फसल विमा अंतर्गत खरीप 2017 पीक विमा लागू झालेला आहे. तरी आपण त्यांच्याकडून त्यांचं मनोगत ऐकून घेऊ. तर दादा, तुम्हाला तुमचं मनोगत तुम्ही 2 शब्दात आम्हाला सांगू शकाल का? नमस्कार, माझं नाव विशाल विकूर शेवरा. मी खरीप 2017 प्रधानमंत्री पीक फसलचा जो विमा आहे तो काढलेला होता. तर त्याच्यामध्ये मी फॉर्म विषयाअंतर्गत मी फॉर्म भरून घेतलेला होता. तर विषयाअंतर्गत फॉर्म भरलेला आम्हाला काही ते माहीत नव्हतं, पण विषयाअंतर्गत फॉर्म भरलेला होता. यावेळेस आम्हाला ते मदत म्हणून लाभ भेटलेला आहे त्याचा, विम्याचा. तर तुम्ही साधारण किती एकर क्षेत्रासाठी भरलेला होता? मी जवळपास अंदाजे तरी पण 2 एकरच्या आसपासमध्ये भरला होता विमा. तर तो विमा म्हणजे आले होते तिकडनं विमावाले याच्यासाठी पडताळणीसाठी. मग ते जास्त पाऊस झाल्यामुळे ते खराब झालं. मग त्याने पडताळणी करून पंचनामा घेऊन तो आम्हाला पीक विमा आता जमा झाला आहे आमच्या अकाउंटला. तरी हे जे तुम्ही आता फॉर्म भरलात ते तुम्ही दरवर्षी भरत राहणार की कसं? दरवर्षी भरत राहणार आहे. यावर्षी पण आम्ही भरून घेतलं आहे. ठीक आहे. तरी काका, तुमचं किती तुम्ही पण उतरवलं होतात का? मी पण उतरवलं. तर किती क्षेत्रासाठी उतरवलं? मी 62 आणि त्याच्यामधून काय तुम्हाला पीक विमा तरी साधारण किती मिळाला? पीक विमा 10,000. तर आता जे पीक विमा मिळाला तर साधारण साहजिकच तुम्हाला काहीतरी फायदा झाला सर? थोडाफार फायदा झाला. आर्थिक सहाय्य मिळालं. तर तुम्ही हे दरवर्षी करणार की कसं? का आम्ही दरवर्षी करणार. काका, तुमचं किती एकर क्षेत्र उतरवलं? म्हणजे 2 एकर. 2 एकर. आणि त्याच्यातून तुम्हाला साधारण किती मिळाले सर पैसे? मला 9,300 रुपये मिळाले. म्हणजे त्यातून एवढे पैसे मिळाले, तुमचं उत्पन्न कमी झालं तरी तुम्हाला एक आर्थिक सहाय्य मिळाले. तर याचा तुमच्या कुटुंबासाठी फायदा झालाच आहे. तर तुम्ही दरवर्षी करणार की आता कधी मध्येच सोडून देणार? नाही, दरवर्षी करणार. तुम्ही पण दरवर्षी करणार? तर काका, तुम्ही म्हणजे पण मी पण 99 गुंठ्यासाठी केलेला होता. हां, 99 गुंठ्यासाठी मी प्रधान पीक विमा योजना याच्या अंतर्गत व्हिसा म्हणून त्याच्यामधून फॉर्म भरलेला होता. हां हां. आणि त्याचा लाभ मला भेटला की ते जे अल्पवृष्टी झाले होते त्याच्यामध्ये ते माझ्या नुकसानीची भरपाई म्हणून आम्हाला ते पैसे 11,000 रुपये भेटले. हां हां. तर हे आता जे तुम्हाला भेटलंच आहे ते तुम्ही तुमच्या दुसऱ्या लोकांनाही सांगा, त्याच्यामुळे तुमचंही त्यांनाही फायदा होईल. आणि तुम्ही हा जे फॉर्म जे आहेत ते यंदा मागच्या वर्षी भरलेच असतील, तसं यापुढेही भरत राहणार की कसं? का तुम्ही भरत राहून देणार? भरत राहणार. हां. तर अजून दुसरे काका आहेत. काका, तुम्ही पण यंदा भरला होता? मागच्या वर्षी भरला होता. 2017 भरला होता. तरी किती क्षेत्रासाठी भरलेला? मी 2.5 एकर. 2.5 एकर. तरी साधारण तुम्हाला किती पैसे पीक विमा मिळाला? 12,637 रुपये. हां हां हां. 12,000. मग याचा तुम्हाला फायदा करणार आहात की कसं? का तुम्ही करणार, पुढे भरतच राहणार. हां हां. आणि काका, तुम्ही भरलेला होता की नाही? भरलेला. तरी साधारण किती एकर म्हणजे किती क्षेत्रासाठी तुम्ही भरलेला होता? किती? 1.5. बाकीचे किती आहे ते सोडून दिले. हां हां. तरी याच्यामधून तुम्हाला किती पीक विमा मिळाला? अजून तरी माहिती नाही, बँकेत गेलो नाही, पासबुक दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला याचा फायदा साहजिकच होत राहील. तर हे तुम्ही फॉर्म यावर्षी मागच्या वर्षी भरलेत, यंदाही भरलेत की आता पुढच्या वर्षी भरणार आहात की सोडून देणार? भरत राहणार. हां, भरत राहणार सर दरवर्षी. तर हे आता आपल्याकडे शेतकरी आहेत, तर त्यांचं असंही म्हणणं आहे की आपल्या ज्या बिसा अंतर्गत बिसा संस्थेमार्फत त्यांनी फॉर्म भरले होते, तर ते पीक विम्याचे जे फॉर्म आहेत तर ते यावर्षी भरलेत, मागच्या वर्षी भरले, यावर्षी भरले, तरी अजून ते पुढे भरत राहणार. आणि त्यांचा जे प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घेणार अशी त्यांची इच्छा आहे.